नऊचे वाजले आहेत, आता साडेसहा झाले आहेत. तर आता नको लावतो, बंद कर नंतर. आम्ही निघालो आहोत गावी गणपतीसाठी. तिघांची ऑर्डर आलेली आहे, दोन मिसळपाव आले आणि हे माझं आलेलं आहे. चला स्टार्ट करूया मस्त. कामत मध्ये टेस्ट कसे आहे? नंतर टेस्ट 19 दिवस असते, पण इथे स्वच्छता छान आहे ना, आणि गरम गरम म्हणजे पटकन दिलं. तर आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता मी परत आणि झालेला आहोत. आता डायरेक्ट रस्ता, आता पुढे कुठे थांबणार आपण? घरी नाही, ट्रॅफिक अजूनपर्यंत लागलं नाहीये. आणि इथे थोडासा हलका पाऊस सुरू झालाय, ढग काळे झाले. ट्रॅफिक नाही, काहीतरी सिग्नल हे आहे, क्रॉसिंग वगैरे करते. ट्रॅफिक नाही आहे आतापर्यंत, रोड एकदम खाली मिळाले. नागोटणे, नागोटणेला तर आम्ही सध्या आहोत. आता बघूया माणगावची कंडिशन काय. इथे थोडा ट्रॅफिक आहे, माणगाव तर येते माणगावच्या आधी. आता किती मिनिटाचं, 10-15 मिनिटाचं ट्रॅफिक दाखवतो. वाजले आमचे 10:45, 10:45 असणार आहे. 11:00 तीन तास पोहोचलो, ट्रॅफिक इथे लागलंय थोडं. अर्धा तास ट्रॅफिक लागलं माणगावला, है ना.
Thank you.
चपाती आहे, कढी आहे, पावट्याचं बिरड, पापड आणि हे काय अळूचं फतफत, अळूचं फतफत, पावट्याचं बिरड, पापड दोन मिनटे, चपाती, कढी आणि भात घेऊन येतो मस्तपैकी. आणि आता जेवण झाल्यानंतर आमच्या घरी निघतो जायला. चला आता आम्ही निघालो वेळमला म्हणजे आमच्या घरी. तर आता मी तळीवरती उतरलेली आणि तळीवरून दूध वगैरे जे टोमॅटो वगैरे जे काय सामान लागणार होतं ते हलकंसं घेतलं, कारण की मार्केटला तर प्रॉपर सामान भरायला मी उद्या तळीवरती येणार, तेव्हा मी व्हिडिओ करणारच आहे. पण आता घाई आहे आणि आईकडून तर मी जेवण संध्याकाळचं सुद्धा मी घेऊन आले थोडं थोडं, कारण की संध्याकाळी आता साफसफाई म्हणजे जे ते सामान अरेंज करण्यासाठी वेळ जाणार. मग जेवण मच्छी मार्केट वगैरे ते दाखवायचं राहिलेलं नाश्ता, इथे आपण वडापाव घेतले. मी बिस्लेरी घेते पाण्याची. तर आम्ही पोहोचलो आहे आता जस्ट घरी आणि आता गाडी पार्क होते माझी. गाडी घाण पण खूप झालेली आहे आणि आता मी चावी आणते आणि आता सामान वगैरे सगळं अरेंज करून ठेवतो आणि व्हिडिओला एंड करते. आता ह्याच्या पुढील व्हिडिओ माझ्या पार्ट पार्टने येणार, पाहायला विसरायचं नाही आहे. गणपतीचे वगैरे मार्केटचे उद्या मार्केटला जाणार ते सुद्धा मी पटापट सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि ह्या दिवसांमध्ये गणपती दिवसांमध्ये तुम्हाला सर्व काही गावचं आणि गणपतीचं सर्व काही पाहायला मिळणार आहे. रील्सपासून सर्व काही बिलकुलही पाहायला विसरायचं नाही. लाईक करायचं आहे, नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे.